आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदी पात्रांना गाठला तळ, पाण्याचा थेंब ही नाही, पिकं आली धोक्यात, शेतकरी अस्वस्थ. ऐन मे महिन्यात पंचगंगा नदी कोरडी पडली आहे, पाण्याचा थेंब ही नाही, बागायती पिकं धोक्यात आली आहेत. पंचगंगेचं पात्र नेहमी भरलेलं असतं, मात्र ऐन उन्हाळ्यात नदीत पाण्याचा थेंबही नाही. शिरोळचे तहसीलदार यापूर्वी टंचाईची बैठक घ्यायचे, पण आमदार खासदारांच्या मर्जीतले तहसीलदार आणि भाजपाचा आशीर्वाद यामुळे ना टंचाईची बैठक झाली ना पत्रव्यवहार. आता नदीतच पाणी नाही, त्यामुळे लोकांच्यात अस्वस्थता आहे. शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी हे तालुक्यातले सत्ताधारी पक्ष. नदीचं पात्र कोरडं आहे, पण दोन्ही काँग्रेस तोंडातून चक्कार शब्द सुद्धा काढत नाहीत. नदीत पाणी सोडावं अशी मागणी लोकांची आहे. हरोली ते नांदणी हा परिसर कोरडा पडला आहे. महानकर न्यूज साठी नांदणीहून संदीप इंगळे.